नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये किशोर दराडे यांचा विजय निश्चित झालेला आहे. दराडे स्वतः आपल्यासोबत आहेत. किशोरजी, खूप खूप अभिनंदन आपलं. किती महत्त्वाची होती निवडणूक आणि हा विजय, कारण सलग दुसऱ्यांदा अशा पद्धतीनं आपण विजय प्राप्त करतात. सर्वात पहिले मी तर नाईंचे आभार मानल. मला खरोखर नाईंनी खूप सहकार्य केलं आहे. जेव्हा जेव्हा काही माझं चुकीचं ॲलिगेशन झालं त्याला उत्तर देण्याचं काम त्या नाईंनी केलं आहे, हे मी सर्वात एकच सांगणार आहे. दुसरी गोष्ट, हा विजय जर मिळाला असेल खरा तर माझ्या शिक्षक बांधवांच्या का मी जे केलेलं काम आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्याच्यामुळे हा माझा विजय झाला आहे. दुसरी गोष्ट, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आमच्या शिक्षकांसाठी 1160 कोटी रुपये दिलेले. विविध प्रकारचे जे छोटे मोठे आमचे प्रश्न होते हे सर्व मार्गी लावले. त्याच्यामुळे आमच्या शिक्षकांचा विश्वास राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर जास्त बसला आणि माझ्यावरही विश्वास होता. त्याच्यामुळे मी ह्या मतदारसंघात इतिहास घडवलेला आहे. याच्यात रिपीट झालेला आमदार कधीही बघायला मिळाला नाही. एकदाच आमदार झाला, दुसऱ्यांदा परत कधीही आमदार झाला नाही. पण ह्या कामामुळे, राज्याच्या मुख्यमंत्र्यामुळे आणि ह्या शिक्षकांनी घेतलेले अफाट कष्ट, अहोरात्र ह्या शिक्षकांनी कष्ट घेतले, हा श्रेय जर तुम्ही मला कोणाला द्यायचं असेल ते सर्व माझ्या शिक्षक बांधवांना माझ्या स्टॉपला देईल असं मी आरोप. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. महाविकास आघाडीकडून देखील मोठी ताकद लावण्यात आली होती या ठिकाणी. महाविकास आघाडीकडनं देखील पूर्ण ताकद या निवडणुकीत लावण्यात आली होती. ॲलिगेशन्स आपल्यावर झाले, पैसे वाटल्याचे आरोप झाले, याच्या माध्यमातून ही निवडणूक आपण जिंकतात, काय नेमकं वाटतं आहे? नाही, आपल्याला असं वाटतं महाविकास आघाडीने ताकद लावली. ताकद जर लावली असते तर माझ्या कुठेतरी फाईट लावले असते. माझ्यासमोर तर त्यांना काही मतच मिळाली नव्हतं. ही ताकद लावली असं मी कशावरून म्हणू शकतो. असा देखील आरोप झाला की मुख्यमंत्र्यांना स्वतः इथे येऊन सभा घ्याव्या लागल्या, ताकद लावावी लागली आणि त्याच्यामुळे हा विजय झाला. मुख्यमंत्र्यांनी सभा काही वगैरे घेतल्या नाही, मिटिंग्स त्यांचा दौरा होता त्यावेळेस मिटिंग्स घेतल्या. तर ज्या संस्था चालक असेल शिक्षकांच्या काही मागण्या होत्या आणि त्या मागण्यासाठी निवेदन देण्यासाठी ते शिक्षक बांधव तिथं आले. तर त्यावेळी त्यांचं राज्याचे मुख्यमंत्री त्यांना स्वीकारणं झालं, त्याच्यामुळे त्यांनी स्वीकारलं आणि संस्था चालक आणि शिक्षकांशी मिटिंगही केली, हे सत्य. महायुतीमधले भाजप किंवा इतर पक्ष असतील यांच्याकडनं किती मदत झाली, त्यांच्याकडनं काम झालं नाही असं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं? नाही नाही, काम झालं नाही असं मला म्हणता येणार नाही. पण माझ्या विरोधात NCPने काही उमेदवार दिला होता त्याला 130 मतं मिळाली एवढे मी नक्की सांगू शकतो. खूप खूप धन्यवाद किशोरजी. आपण बघतोय की या ठिकाणी किशोर दराडे यांचा विजय निश्चित झालेला आहे. जुनी पेन्शन योजना संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय घेणार असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.